हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रभु स्तुतियो प्रभु दा धन्यवाद असो आणि गौरव असो कारण परमेश्वर योग्य तोच आपल्या स्वतःसाठी महत्व आहे. तर आपण एक वचन वाचूया युहान 3:16 त्या वचनात आपल्याला असं सांगितलं की परमेश्वराने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी पाठवला अशासाठी की आपला नाश न व्हावा तर आपल्याला एक जीवन आणि एक सार्वकालिक एक मार्ग मिळावे. कारण युहान 14:6 प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगते की मार्ग सत्य व जीवन हेच आहे आणि येशू प्रभूचे जे मार्ग आहे ते आजपर्यंत कोणी ओळखून घेतलेले आणि घेत नाही. त्याचे मार्ग स्वर्गाकरता होते आणि अनेक लोकांना त्याने मार्ग दिले आणि ते मार्गाद्वारे सार्वकालिक जीवन मिळवण्याचे प्रयत्न केले. आपण बायबल वाचतात आपल्याला माहिती आहे की दोन एका आईला मुलं होती आणि एकाला उजवी बाजू एकाला डावी बाजू ठेवण्याचा ती त्याच्याकडे विनंती करतो. तुम्ही जाणतो तोसाठी माझ्या पित्याची इच्छा आहे. आता त्याच्या पुत्राला त्या आईने धार्मिक पात्रांमध्ये शिकवण दिलेलं होतं कारण अनुमान 11:18 पासून हे वचन तिने त्या मुलाला शिकवलेलं होतं. तर आपण नव्या करात जर बघितलं एबीसी करास मध्ये 7:4 वचनामध्ये मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. कारण योहेल पहिल्या अध्यायामध्ये पण आपण वाचतो की मुलांना धार्मिक शिक्षणाकडे कसं बायबल मध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतील की आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे. धार्मिक आई वडील कोण आहेत आपल्या वरती कोण व्यक्ती आहे त्याचं आदर्श करून या सृष्टीमध्ये आपल्याला कसा अनुभव आला आणि कसं परमेश्वरी दिलेला आहे. परमेश्वर जगावर प्रेम केलेलं होतं की जग त्याच्याद्वारे बनवलं. पहिला अध्यायमध्ये वाचलं जग त्याच्याद्वारे झालं तरी जगाने त्याला स्वीकारलं नाही. आता तुम्ही विचार करा की परमेश्वराचं वचन आपल्याला मार्गदर्शन करते की येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला नवीन जीवन मिळतं. युहान 14:6 बोलत मार्ग सत्य व जीवन मीच आहे जो माझ्या विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगे. आता प्रभू येशूकडे एक मार्ग आहे. मते 11:28 मध्ये पण त्याने सांगितले 27 वचनामध्ये सांगितले माझ्या पित्याने माझ्या हातात हक्क दिलेला आहे. आता तुम्ही विचार करा पिता काय आपलं स्वर्गीय बाप आहे. ते सांगू शिकवले. आता तुम्ही जर एक विचार करणार की परमेश्वराच्या काच्यामध्ये मला कसा प्रवास करावा. पृथ्वीच्या काम धंद्यामध्ये मनुष्य सगळे प्रवासी आहे. मृत्यूनंतर पण आपला प्रवास होतो पण कुठे जातो तो त्याला माहिती नाही. बायबल मधल्या अनेक उदाहरणात आपल्याला प्रत्येकांना आत्म्याने व सामर्थ्याने एक तयारी करून पुढे जायचं आहे. जर तुमच्याकडे एक आत्मा आहे आणि जर तुमच्यामध्ये एक सामर्थ्य आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळेल. तेव्हा 14:2 मध्ये तरी वचन दिले मी तुम्हासाठी जागा तयार करतो. आता युहानाला परमेश्वराने प्रकटीकरणाद्वारे दर्शविले पाहिलेले होते तेव्हा हा युहान जो आहे प्रकटीकरण 1:17-18 वचन त्याला तो काही सांगतो मी मेलो होतो तो जिवंत आहे युगानियो. तर विचार करा प्रभूच राज्य हे आपल्या प्रत्येकासाठी महत्व आहे. मग ते 7:33 पहिलं राज्य आणि नीतिमत्व. आता तुम्ही विचार करा आपल्यामध्ये असे कोण आहेत की देवाचं राज्य मला मिळालंच पाहिजे. मी नीतिमत्व धारण केलं पाहिजे. माझ्यातून चांगला स्वभाव तयार केला पाहिजे. नीतीचा स्वभाव मध्ये 5:16 मध्ये दिले तुमची सत्कर्म म्हणजे तुमच्यातून सत्कर्माला सन्मानी किमतीचा वापर इतरांपर्यंत दिला पाहिजे की इतराने तुमचा सन्मान कसा करा. चांगलं गुण चांगला स्वभाव माणसं 2:3 वचनामध्ये सांगितले आज तुम्ही दुसऱ्याला दोष देणार स्वतः काय. आता तुम्ही विचार करा मध्ये 7:1 तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष करा. एखाद्या व्यक्तीने चुकून
हे मनच आहे, हे माणसाचं मन आहे. शरीराला तुम्ही मजबूत बांधू शकता पण या आत्म्याला नाही बांधू शकत. बसले बसले तुमचा आत्मा कुठल्या कुठल्या ठिकाणी पोहोचतो तुम्ही स्वतः विचार. नथिलेल्या परमेश्वरने आत्म्याच्या द्वारे ओळख की पिलिमा कडे तू अंजिराच्या झाडाखाली होतास ना पिलिमा बरोबर त्यावेळेला. आता हे शिक्षण तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला त्याच्यातून अनुभव येईल. मग ते 8:5 पासून जेव्हा अनुभव घेतलं की एक शताधिपती येशू ख्रिस्ताच्या जवळ आला, चाकरासाठी विनंती करणार, तेव्हा त्याने काय सांगितलं, तुम्ही एक शब्द बोला माझा चाकर बघा. म्हणजे तो आत्म्याद्वारे युहान मध्ये 4 तुम्ही जेव्हा 23:24 वचनामध्ये वाचतो की प्रार्थना करताना आत्म्याने आणि खरेपणाने उपासकाने प्रार्थना अशी केली. आपल्या आत्म्याची प्रार्थना सगळ्यात महत्व प्रभू येशू पहिला सन्मान करतो. प्रेषित 1:24 बघा, सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर आहे. आता प्रभू येशू आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. युहानदासाचं प्रार्थना प्रमाणे ही उत्पत्ती 2:7 हा आत्म्याने आपल्या जीवनात कार्य करते आणि हा आत्मा आपल्या जीवाला सुख समाधान आणि शांती देते. आपण काय करतो, या पृथ्वीमध्ये राहण्याचा विचार करतो पण स्वर्गात जाण्याचा विचार करतो. हे पवित्र शास्त्र हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आणि हे पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा तो जगावर प्रेम करतो, तेव्हा त्याला समजते की जगावर प्रेम काय. अनेक लोक आपल्या स्वतःच्या हट्टाप्रमाणे जीवन जगतात आणि धार्मिक शिक्षक माणसाचा शास्त्र म्हणून शिकवतात मनुष्याचे नाही. आता तुम्ही विचार करा, शास्त्राच्या शिक्षणामध्ये आणि माणसाच्या शिक्षणामध्ये फरक. मनुष्य स्वतःच्या स्वार्थाप्रमाणे स्वतःच शिक्षण म्हणून ते 7:21 पासून प्रभू येशूचा वचन आपल्याला सांगते. आणि प्रभू येशू कडे येऊन विचारतात, प्रभू प्रभू तुझ्या नावाने मी संदेश दिला, बुद्ध काढली, चमत्कार केले. मत्ते 5 तुमचे सत्कर्म पाहून परमेश्वराचे हमेशा स्तुती देवाची स्पर्श, देवाची स्तुती करा. अरे देवाद्वारे आपल्याला मान सन्मान मिळतो. युहानमध्ये 10:35 वचनामध्ये वाच, आज तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराला पहिली किंमत द्या. त्याच्यात स्पष्ट आपल्याला दिले, ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला देव जरी म्हटलं तरी आज्ञा पूर्ण होणार नाही. आता तुम्ही विचार करा की देव मध्ये 5:16 तुमची सत्कर्म परमेश्वराचे गौरव. गवान 1:12 जितके विश्वास ठेवतात तितके देवाचे पुत्र आहे. रोमकरास 8:11 ख्रिस्तामध्ये दुःख भोगत असेल तर तुम्ही वारस आहे. आज आपल्याला वारस बनायचा पश्चाताप. तुम्ही साधी धर्मावर विचार, हे ख्रिश्चन हे यो प्रभू मध्ये असं काहीच नाही. ते पवित्र शास्त्रामध्ये त्याने धर्माचं परिवर्तन केलं नाही तर लोकांच्या कर्माची परिवर्तन केले. सकाळ त्याच्या नाक्यावर कर वसूल करणारा प्रभू येशूने त्याला सांगितले मते नाव माझ्या मागे, तो त्याच्या मागे गेला. लूकमध्ये 19:1 जक्के नावाचा धन संपत्तीचा लालच असलेला मनुष्य उमराच्या झाडावर चढलेला नाही, प्रभू येशू ख्रिस्त एरियाच्या रस्त्यातून चाललेला आहे. आणि चालत असताना त्याने दुष्टी वार केली कारण त्याच्या हृदयात तो प्रभू येशूला पाहत होता. म्हणून प्रभू येशू त्याला पाहत होता, तो कुठेतरी चुकत आहे आणि चुकीमुळे तू चुकीच्या रस्त्यात चाललेला आहे, तू माझ्या रस्त्यात नाही. प्रभू येशू हात मध्ये त्या खाली मला तुझ्या घरी यायचं. जर काय खाली आला प्रभू आत्म्याशी त्याचे बोलू लागले, तुझं धन संपत्ती काय माझ्याकडे काय काय नाही पण माझ्या मागे दुनिया लोक आले, एवढा लोक माझ्या मागे आले नाही, त्याचं कारण काय, माझ्याकडे काय काय नाही, खायला सुद्धा नाही. मग तुझ्याकडे एवढं आहे पण तुझ्या मागे एक सुद्धा नाही, तुझ्या पाठीमागे सगळे शाप लागले. हे गरीबाचं खाल्लेलं आहे, लोकांचं घेतलंय, त्याचं लुटून खाल्लेलं आहे, ते तुला काय आशीर्वाद देणार आहे. प्रभू येशूने आत्म्याशी त्याच्याशी बोल भाषण केली. म्हणून उपासकाने प्रार्थना आत्म्याने व खरेपणाने, त्यांनीच आत्म्याने व खरेपणाने प्रार्थना केली. योहान 4:1 विचार करा, 24 ते दिलेलं वचन हे जक्याने मन परिवर्तन केलं, धर्म परिवर्तन नाही केलं.
इकडे धर्म परिवर्तन होते पण मन परिवर्तन होत. तुम्ही स्वतः शिक्षणाकडे लक्ष द्या आणि जर शिक्षण घेतील तर नक्कीच तुमच्या जिंदगीमध्ये प्रभू येशूची उपस्थिती आणि प्रभू उपदेश. प्रत्येक मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे. लोक मध्ये 11:52 वचनामध्ये लोकांनी ज्ञान घेतलं पण ज्ञानाच्या खिल्ल्या लपून. आम्ही लोक ज्ञान घेतो पण ज्ञान लोकांना वाटत. प्रभू येशू ख्रिस्तांनी ज्ञान घेतलं आणि त्यांना 40 दिवस 40 रात्र डूब चार ते चार 40 दिवस 40 रात्र उपवास केला, प्रार्थना केली, देवापासून ज्ञान घेतलं. सैतान परीक्षा म्हणून घेण्यासाठी आला. त्या परीक्षावर त्यांनी त्याचा विजय मिळवला आणि जगाला आज तुम्हाला ना मला त्यांनी जिंदगी दिली. मी जे आहे ते प्रभू येशूच्या नावावर आहे. मी पाप लोकांचा त्या पापाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी येशूने मला सोडवलं ना. आज मी येशूच्या गौरवासाठी प्रसाद मध्ये आपण बघतो. प्रभूचं वचन आपल्याला काय सांगते? 9:31 देव पापी लोकांचा ऐकत जो देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो त्याचा ऐकत. आता तुम्ही विचार करा किती लोक प्रार्थना करतात माझी प्रार्थना पोहोचत नाही. प्रार्थना पोहोचण्यासाठी प्रार्थना स्वतःच्या स्वार्था करता या खूप चार अध्याय म्हणजे चैनीसाठी प्रार्थना केली. पैसा पाहिजे, नोकरी पाहिजे, वस्तू पाहिजे होय, पण स्वतःच्या जिंदगीला सुख समाधान शांती पाहिजे त्याच्यासाठी कधी प्रार्थना नाही. प्रभूच्या वाणीचं आणि प्रभूचं शिकवण हे आम्ही कधी घेतलं. आज तुम्ही विचार करा, हे धन आणि संपत्ती आपल्याला सुख समाधान नाही. आपण 9:15-11 प्रमाणे आहेत, उदया पुत्राप्रमाणे आपलं लाईफ आहे. पैसा आला ना उडव खा सण कोण, पण बचा मौज मजा ऐशरा. त्या मुलाने, दोन मुलातला एक छोट्या मुलाने बापाचा हक्क घेतला पैशासाठी. त्याला आई बापाचं लहानाचं मोठं झालेलं प्रेम सुद्धा त्याला आठवलं. त्या बापाने बघितलेला पैशावर प्रेम आहे, माझ्यावर नाही. घे तुझे पैसे, जा काय करायचं ते कर, शेवटी परमेश्वर तुला घेऊन येत. पाप त्या पोराच्या मागे नाही गेला. पोरगा पैशावर प्रेम केलेलं होतं, आई बापावर नाही. जेव्हा पैसे संपल्याबरोबर मित्र गेले, सगळं गेलं. हा समाजात तुम्ही स्वतः विचार करा, या मित्रामुळे किती मुश्किल. अरे मी कधी बिअर पित नव्हतो, मला सुद्धा मित्राची संगत. लग्नाच्या कार्यक्रमासाठी मी रोज दिवसातून 6 बिअर प्यायच, पण मला मजबूत होता बेत व्हावे म्हणून मी बिअर पितो. शरीर थंड, शरीर हीट, माझे डोळे हमेशा हीट असतात कारण मी पाणी कमी पितो. कधी कधी 24 तासात माझं 1 बॉटल पाणी. मी कार्यामध्ये गुंग असा असतो, मला खाण्याचं पण कधी कधी भान असतं, खाण्या पिण्यावर पण. तर त्या टायमाला मी रात्र दिवस सारखं झोपायचा. अशा परिस्थितीमध्ये मी माझं जीवनात धावतो. अद्यापर्यंत मी प्रभूकडे विनंतीमध्ये सांगितले मला 24 तासात 2 तास फक्त झोप द्या, बाकी तुमच्याच विषयी करते. दिवसा प्रसार कार्य करणं, त्याच्यानंतर रात्रभर तुमच्या सहवासात राहणं, मनन चिंतन करणं आणि त्यानंतर थोडासा विश्रांती. 2 तास माझे कधी खूप सोप असतो. तर प्रभूने आपल्यासाठी योजना, मार्ग किंवा एक शिक्षण दिलेलं, ते अशासाठी दिलेलं आहे की ते आपण प्रभूच्या वाणीकडे लक्ष द्या. त्याग केल्यावर फळ मिळतात. आज प्रभू येशू ख्रिस्त योहान 5:17 वचन सांगते, माझा पिता आजपर्यंत काम करत नाही. आपल्या जीवनामध्ये प्रभूसाठी किती लोक काम करायला तयार आहे की प्रभूने मला हे काम दिले. जे पापी आहेत, जे घाणीत आहे, जे नाशवंत आहे, दुःखात आहे, समस्या, त्यांना फक्त मार्गदर्शन करायला सांगितले की जे ते चुकामध्ये पडलेले आहेत, पापात पडले आहेत, घाणीत पडले, त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्याचं फक्त एकच गोष्टी शिकवलेली. आम्ही लोक काय करतो, त्यांना बदलत नाही,
परंतु त्याचं जीवन बदलण्याच्या योगे त्याला शरीरातून द्वेषभावना करता जाती धर्म त्या प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये खूप फरक आहे. प्राणी पण हुशार आहे, परमेश्वर त्यांना ज्ञान बुद्धी दिली. मनुष्य पण हुशार आहे, पण मनुष्य प्रतिष्ठा म्हणजे नाव कमवतो समाजाच्या दृष्टीने. पक्षी जे आहे ते नाव कमवत. आज आपल्याला शिकायचं आहे नाव कमवा ते पाच वा तुमचे सत्कर्म. म्हणून विचार करा, मला सुद्धा या बिअर मध्ये फसवलं, दुसरी बिअर मला ते पिणारी नशावळी मला बिना नशाची मी बिअर देते नॉल बोलते, तर त्यावेळेला मला त्या बिअर मध्ये या लोकांनी दुसरी बिअर टाकून मला नशा तयार केला आणि माझं एवढं डोकं दुखायला लागलं की विचार करू शकतो. अरे मला काय वाटायचं, वाईट कर्म केलं हे सुद्धा सेवाच आहे. त्यांना बिअर बिअर आणून द्यायचा मी, कारण माझी ओळख आहे ना, मला माहिती नाही काय पाप होत, काय पुण्य होत, काय पवित्र आत्मा काय काय शिकवत होत काय येत, माझी ओळख आहे. मला रोजचे रोज सहा बिअर लागायचे, त्यामुळे मला दुकान म्हणा काय मला देऊन द्यायचं, मला दुकान बंद असलं तरी तुम्हाला काय मला द्यायचं, कारण ते घरात राहायचे. शेवटी तर दारूचा तो धंदाच बंद झाला, दुकानच बंद. देवाकडे मी तशी प्रार्थना केली की प्रभू मला माहिती नव्हतं मी नशा करत, या दुकानातून किती लोकांचे जीव गेले असतील ते माहिती नाही, किती लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असेल माहिती नाही, पण प्रभू तूच या कुटुंबासाठी, या स्वतःच्या कुटुंबासाठी एवढ्या कुटुंब उद्ध्वस्त केले जातात, त्यांच्या मुलाबाळासाठी त्यांनी प्रयत्न करतात आणि ते दारू नशा विकून स्वतःची पोट माहित. मी प्रभूकडे प्रार्थना केली की देवा हे शैतानाचा हड्डा बंद होऊ दे आणि तुझं राज्य होऊ. आज तिकडेच देवाच्या कृपेने इकडे भाजीपालाचा धंदा झाला, दुकान फळाचं दुकान झालं आणि ते दारूचं दुकान बंद झालं. आज स्वतः विचार करा, त्यावर लिहिलेलं आहे बारवर बिअर बार, बायकोला धरून मार हे न लिहून, कारण दारू पिता नशा करता कुटुंबाला त्रास देतात, तर ती नशा चांगलं नाही. जी नशा आहे ती तुम्ही दूध पिऊ शकता. जेव्हा आई आपल्याला, तुम्ही विचार आई जन्माला असताना तिला माहिती आहे मुलगा झोपाव, मग ती काय दारूचा ग्लास देते त्याच्या पोटामध्ये का दुधाची बाटली देते? देवाने दूध निर्माण केलं की एक आज आई आणि गाई, या गाई पासून येशू ख्रिस्ताच्या गोट्यामध्ये जन्म निर्माण झाला. आता आपण येणाऱ्या ख्रिसमसची आठवण वर्षानुवर्ष क्या लोक एवढे द्वेषभावनिक होते की दुसऱ्याला प्रेम म्हणून माहिती नाही, म्हणून इवान 3:16 परमेश्वरने प्रेम दिलं, त्या जनावरांनी प्रेम दिलं आणि त्या बाईला म्हणजे मरिया मातेला त्या बाळ जन्म देण्यासाठी गायीचा गोठ्याची स्थापना केली. पण जिथे गाय होती त्याच भागामध्ये तिथेच म्हणून त्या गायीचा आजपर्यंत लोक सन्मान करतात, नंतर माहित पडत एवढे माणूस होता त्याच्या हृदयाला थोडा सुद्धा स्पर्श नव्हता झाला, प्रेम नव्हतं. म्हणून प्रभू येशूने म्हणजे परमेश्वर पित्याने जगावर प्रेम केलं हेच की तुम्ही दुसरे एक दुसरा आहे दुःख आहे त्याच्यासाठी. आज प्रभू येशू सैतानाला हरवण्यासाठी आलेला होता, तुम्हाला ना मला हरवण्यासाठी नाही, जाती धर्म करण्यासाठी नव्हता आला. तुमच्या मनामध्ये कधी विचार करू नका, कुत्र्याची जात आणि माणसाची जात त्याचा एवढा विचार, ते जनावर आहे तरी शेवटी ते जीव आहे. त्या कुत्र्याला एक घास दिला तरी त्याच्या तो देवाचा आत्मा आहे, त्या आत्म्याने त्याला प्रेस आहे. त्या गाईला तुम्ही ख्रिसमसच्या दिवशी एक घास तरी नेऊन द्या, त्यांच्या परंपरांची आठवण तरी राहील की ती गायीने त्या गोट्यामध्ये जन्म देण्यासाठी दागा दिली, त्या गायीचा सन्मान तिला खायला द्या, तिला एक घास द्या. मी छोटा होता, माझे वडिलांनी माझ्यासाठी लहान असताना एक गाय आणली आणि ती गाय एवढी चांगली होती, केवढी प्रेमळ, भरपूर प्रेम. आता तुम्ही विचार करा की देवाने
एवढं चांगलं काम दिलेलं होतं. या कामामध्ये आपण मजबूती कशी राहायचं ती बघायचं. आता मी त्या वेळेला गायचं हे अनुभव घेतला. आज जी गाय एवढी चांगली चांगली, ती गाय मग कोणाला विकली, ते विकताना बाबाने त्यांना दिल्यानंतर ती गाय रडत रडत गेली. आमच्या गाय ती रडत गेल्यानंतर आमच्या घराची परिस्थिती फार गरीब झाली. कारण आमच्या घरात एक लक्ष्मी रूपाप्रमाणे त्या गायीद्वारे लोक अंधश्रद्धा म्हणो ते सन्मानिक म्हणो, जीव जीव आहे, प्राण्या मात्रावर मदतीचा हात, तुझा दयेचा लाभ दिलेल्या माणसाला बनवते, प्राणी मात्रावर प्रेम करायला परमेश्वर सांगते. तर एक आदर्श. आता जीवनामध्ये एक शिक्षण घेतलं, मी अनुभव घेतला, कारण मला त्या गायीच भरपूर आलं आणि एवढी प्रेम एवढी चांगली ना, कुठेतरी सुटून चुकून गेली असेल तर ती स्वतः काय करायची, रात्रभर खायची आणि यायची घरी बरोबर यायची, आणि काही दिवस ती मरायच्या, काही म्हणजे तिला द्यायच्या अगोदर ते अशी सुटून गेलेली घरी ओके लांब गेलेली, तिकडे लोकांनी त्याच्या वाडीत खाल्लं काय म्हणून बांधून ठेवलं, पण त्याला चारा पाणी खात देत होते तो कुटुंब होते. तर त्या लोकांनी असं जात असताना, एक दिवस माझी बहीण रस्त्याला जात असताना मामाकडे, त्याच रस्त्यावरती होती, तिला पाहिल्याबरोबर तिला ओळख. आपण ते वचन बघूया, एशिया 1:3, बैल आपल्या धण्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे स्थान ओळखितो, पण इस्रायल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाही. बैल आपल्या मालकाला ओळख, तेव्हा माझी बहीण जात असताना तिने आवाज दिला, आमच्या गायीचा तिने बघितलं तर गाय इकडे बांधलेली. मग ज्या मालकाने ते बांधलेलं होतं त्याच्याकडे गेले, ते ओळखीचेच निघाले आणि त्यांना सांगितलं की दादा आमची गाय हरवलेली होती, ही आमची आहे, ते सांगते घेऊन. त्याने प्रेमाने सांगितले, ते एक सर होते. आज हिंदू मनुष्य ते लोक सन्मान करतात, गायीचा किंमत देत, जाणीव आहे, पागेच्या खालून जातात. लहान असताना मी गाय चारायला जायचं तेव्हा त्या गायीच्या पागेच्या खालून जायचं. मी अनुभव घ्यायचं, मला काय माहिती नव्हतं ह्या गायीचा सन्मान लोक एवढे का करतात, पण जेव्हा आता मी पवित्र शास्त्र शिकलो, याची मी स्टडी केल्यानंतर मला कळायला लागलं की लोक जातीवादाचा विचार करतात, हिंदू मुसलमान ख्रिश्चन आपण, पण त्याचे आदर्श जे काही आहेत ते आपण पवित्र शास्त्राला जोडून आहेत आणि त्याप्रमाणे ते लोक त्यांचे आदर्श. तर तुम्ही विचार करा, त्यानंतर मी निर्णय घेतला माझ्या विचाराला की ती गाय आहे, तर मी असं होईसर एरियात गरीबांना खाण्यापिण्यासाठी जात असतो, त्यावेळेला देण्यासाठी तिकडे मी बघितलं. तर काही काही मी त्यांना व्यवसाय देतो की बरे तुम्ही काहीतरी हे घ्या का, आम्हाला लागलं तर दूध द्या, कधी लागलं तर नाही तर हे करा. तर त्यांना सांगितलं कुठे गाय बघा, मला माहिती नाही ते, कारण लहान असताना मला गाय दिली त्याची मला थोडीशी मनात इच्छावरती एक आठवण आहे की प्रभू येशूने जर गायीवर एवढं प्रेम केलेलं होतं, त्याच्या गोठ्यामध्ये त्याला जागा मिळाली, तर आपल्याला सुद्धा थोडा विचार करून जनावर पण प्रीती केली पाहिजे. तर मी सांगितलं कुठेतरी एक गाय असेल तर बघ. देवाच्या कृपेने त्या माणसाने मला 2100 रुपयाला गाय दिली, मग आज त्यांच्याकडे ठेवले आणि तिकडे ती पण तशीच आहे, काळी प्रकारची साधारण लाईट कॉफी कलर आहे. आता तशीच आमची गाय हो, प्रभूची योजना अलग असतात आणि आपल्या योजना अलग असतात. आज तिकडे त्यांना सांगितलं तुम्ही याच्यात व्यवसाय करा, म्हणजे त्याच्यातून काय मिळेल, विकायचे विका की तुम्हाला ठेवायचं ठेवा, काहीतरी करा, ही ठेवा. एक आदर्श, कारण जीव आपल्या हातात आपण चांगला सांभाळू शकतो.
आता आपल्याकडे असल्यास आपण त्यांना खायला प्यायला वस्तू देत होऊ शकतो. आज जर विचार करा, आता त्या काळात मी दूध वगैरे पित नाही, पण एक माझं योजना आहे की दुधाचा चहा पण मी बिगर दुधाचा चहा, पण लोकांच्या मनात विचार असेल का स्वतःसाठी पिऊन करून ठेवलं असेल? नाही, माझं योजना अलग आहे. कारण त्या योजना सगळ्यांना माहिती, दुसऱ्यावर प्रेम करणं, दुसऱ्यांच्या गरजा भागवणं हे सगळ्यात मोठं माझी योजना आहे. माझ्या योजनेला प्रभू येशूचा मान्यता आहे, त्यामुळे मी ते करतो. माझ्याने जेवढं काय व्हायचंय तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत राहील आणि त्याद्वारे परमेश्वराच्या इच्छेनुसार मी काम करतो. चांगलं करा, वाईट कोणाचं करू नका, योजना या चांगल्यामध्ये आपल्याला शिकायला मिळेल. आज मी या दुःखातून, समस्यातून, संकटातून पार होत आलो, जीव जंतूवर प्रेम करू लागलो, कुत्र्यावर, हर जनावरावर माझं प्रेम आहे, त्यांना खायला प्यायला. तसं आमची मुलं पण तसंच करतात की पक्षी काय आला तरी त्यांना खायला प्यायला. आज कबूतर तर आमच्या घरामध्ये किचनपर्यंत पोहोचतात. आज तुम्ही विचार करा की आज या प्राण्यावर सुद्धा आपलं प्रेम पाहिजे. कारण परमेश्वरने त्याच्यावर प्रेम केले, मग आम्ही हत्या का? कोणतंही आपल्या शरीरातून हत्या होणाऱ्या गोष्टीकडे लक्ष न द्यायचं, दुसऱ्यांचं भलं कसं करता येईल त्याच्याकडे लक्ष द्यायचं. वस्तूसाठी आपण विरुद्ध होऊ नका. विरुद्ध असावा पेत्राच्या पत्रामध्ये आपण पाहता, आपला शत्रू शैतान आहे. येशूचा शत्रू शैतान होता, तुमचा आणि माझा शत्रू शैतान आहे, तुम्ही आणि मी नाही. आपल्या प्रत्येकामध्ये एफिसिकर 4:24 मध्ये वचन दिले, रागावा पाप नाही करायचं. आपण राग करतात, पाप करून बसतात, फायदा नाही. मते 6:14 पत्र, जर तू आपल्या अपराधांना क्षमा केली तर स्वर्गीय पिता क्षमा करू. आज जर चांगली गोष्टी आदर्श ठेवा आणि दुसऱ्यांचं भलं करा. आज जर लोक आमच्या विरुद्ध खूप बोलतात, कारण प्रभू येशूने सांगितले माझ्या नावामुळे लिहिणार नारे शिष्य ते 5 अध्याय तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये 5:11-12 पर्यंत तुम्हाला एकदम चांगल्या गोष्टी शिकायला. पण मला प्रभूने काम दिले ते मी करतो. फक्त जेव्हा आज किती गरीब गरजवंताला खायला, माझ्याकडे पैसे बिशे कुठून येतात मला माहिती नाही, पण मला फक्त हे माहिती आहे की मला या गरजवंताची मदत करायची, त्याला खायला द्यायचं, त्याला वस्तू द्यायची. आज सच्चाई मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रभूच्या आज्ञा पाळा. तुमच्या घरात काही कमी असलं तर मला सांगा. अरे एवढं प्रभूमध्ये एवढी ताकद आणि एवढी शक्ती आहे ना, मी कधी कधी विचार करतो की अद्याप खूप काम करतो, अद्याप काम वाढली, रात्र दिवस कुठे ना कुठे काम. लोक आपल्याला चांगलं करत असताना विरोध होणार, बायबल मध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. चांगल्या लोकांनाच विरोध आहे, वाईट लोकांकडे कोणी येत नाही. लक्षात ठेव, ज्याच्या अंगात सैतान आहे ना त्याच्याकडे कोण उभा राहणार नाही, पण ज्याच्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे ना त्याला शरण्यासाठी अनेक लोक उभे राहणार. कारण का? त्याला ते पापात पाडण्याचा जीवनामध्ये आकर्षित करतात, आणि येशू ख्रिस्त पापातून बाहेर काढण्यासाठी आकर्षित करतो. म्हणून प्रभू येशू पापी लोकांसाठी आलाय, कर्म परिवर्तन करण्यासाठी नाही, ते कर्म परिवर्तन करण्यासाठी आलाय. म्हणून परमेश्वर हे जगावर एवढं प्रेम केलेलं होतं की जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न व्हावा. योहान 11:25 तेच आपल्याला वचन आपल्याला तसं शिकवतं, पुनरुस्थान व जीवन मीच आहे. आता येशू ख्रिस्त पुनरुस्थान, किंवा 14 मार्ग सत्य जीवन मीच आहे. किंवा 8:35 सत्य समजे, सत्य तुला त्या पापाच्या बंधनातून तुला मुक्त करेल. सत्य शिक्षण हे लक्षात आलं पाहिजे. कोण तरी चांगलं काम करते तेव्हा आपल्यातून त्यांच्यासाठी प्रार्थना करता आली पाहिजे, आणि जेव्हा त्यांच्यासाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या जीवनाला एक ताकद वाढते, आणि तो ताकदीमुळे सेवा करत असते. म्हणून प्रार्थना करताना रोगग्रस्त 13 अध्यायामध्ये कोटी वरिष्ठ अधिकार, आता आम्ही असो का मंत्री लोक असो, आता भारताचे प्रधानमंत्री, आपण यांच्यासाठी प्रार्थना करता पाहिजे. त्याचे सगळे जे सहकारी आहो, कोणत्याही राजनीतीमधला जरी मनुष्य असला तरी त्याला देवाने त्याला ते काम दिलेले आहे. सरकार अशासाठी बनते की सत्कर्म, स म्हणजे सरकार, स म्हणजे सत्कर्म करणारी व्यक्ती.
त्याला लोकांचं चांगलं करण्याचं दान देव देतो की मनात चांगलं आहे म्हणून तुला अधिकार देतो, तू जनताची काय कर सेवाने सांभाळ कर, तेव्हा तू मृत्यू पावे तेव्हा तुझ्या जोडीला काय नसेल. म्हणून अशा लोकांसाठी काम करण्यासाठी जी लोक पुढे ते असतात तर त्यांना सैतानाने मोहात पडून पैसा किंवा वस्तू किंवा स्वतःचा गर्व स्वतः करतात, हे सैतान आपल्याला प्रेरणा देतो. मग तो स्वतःच्या त्या नावा कमा करण्यासाठी तो सैतानाची लोक तयार करतो आणि त्यांना रिश्वत देणं किंवा काय काय करणं त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात की त्या पैशावर मोहात पडण्याचं ते विचार करतात. म्हणून आपण प्रार्थना त्याच्यासाठी करूया की देशाचा सांभाळ कसा व्हावा, प्रेम कसं करावं. म्हणून प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे सर्व लोकांना मी विनंती करू तुझ्याजवळ की आशीर्वादाने त्यांना भरू कर, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास कृपेच वरदान दे. पोलीस लोक मिलिटरी लोक पोलीस आणि मिलिटरी ह्याच्यावर प्रभू तुझं सहाय्य दे की त्यांच्या मुलाबाळांसाठी दुसऱ्यासाठी आपलं स्वतःच जीवन देत आहे, जसं तू आमच्यासाठी जीवन दिलं तसं ते स्वतः आपल्या देशाचा सांभाळ करण्यासाठी शैतान तो शत्रू याच्यावर अटॅक करू नये म्हणून त्यांना तू सहाय्य करतो. लोकांपासून सरपंच पोलिसांनी मिलिटरी भारताचे सर्व लोक तुझ्या हातात देतो आणि आपल्या महाराष्ट्राचे जे आपले एक महाराष्ट्राचे भाग आपल्या सर्वांना मंत्रीच्या रूपाने आपल्याला मार्गदर्शक करतात, महाराष्ट्र सांभाळतात, या सर्व फॅमिलीवर प्रभू तुझा आशीर्वाद येत व गौरव असू दे तुझे आणि तुझा महिमा त्याच्यावर असू दे. ही प्रार्थना प्रभू तुझ्या नावाने करतो की त्या लोकांना आशीर्वादित कर, सर्व कार्यकर्ते प्रभूची सेवा करतात प्रभूच्या राज्यात प्रवचन आणि प्रभूचा मार्गदर्शन करणार अशा लोकांना तुझा आशीर्वाद होतो. ही प्रार्थना प्रभू तुझ्या नावाने करतो. आम्ही सर्व मानवाच्या जीवनात तुझं शांती असू दे. ही प्रार्थना प्रभू तुझ्या राज्यात असू दे. आमेन. धन्यवाद. सीता परमेश्वर स्तुती होती.